प्रभाकर धन्यवाद या माहितीबद्दल. एक मोठी अपडेट आहे की दादा भुसे राज्याचे कृषी मंत्री यांच्याशी संपर्क झालेला आहे. दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी आपण बैठकीला हजेरी लावू असं दादा भुसेंनी सांगितलं. काही वेळापूर्वी बातमी होती की दादा भुसे नाराज आहेत, ते संपर्कात नाहीत, पण कृषी मंत्री दादा भुसेंशी आता संपर्क झालेला आहे. दुपारी 12 वाजता शिवसेनेची तातडीची बैठक वर्षा निवासस्थानी होते आणि या बैठकीसाठी आपण हजर असू असं दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. अधिक माहिती देतात अभिजित करंडे. अभिजित, दादा भुसे काय म्हणतात? दादा भुसेंशी संपर्क झाला ज्ञानदा. आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. गेले तासभर हा संपर्क करण्याचा प्रयत्न चालू होता. मगाशी त्यांचा फोन झाला. मी त्यांच्याशी स्वतः बोललो. त्यावेळी दादा भुसेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी शिंदेसोबत किंवा कुठल्याही आमदारांच्या गटासोबत सुरतमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी नाहीये, तर मी मुंबईमध्ये आहे. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी आहात का, जेणेकरून तुमच्याशी संपर्क साधता येईल. तर त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की मी सरकारी निवासस्थानी आता नाहीये, मी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि 12 वाजता जी वर्षावरती बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, त्या बैठकीसाठी मी जाण्यासाठी तयारी करतो आहे. 12 वाजता मी तुम्हाला वर्षावरती भेटेन असं स्पष्टपणे दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. दादा भुसे यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आपल्याशी बोलताना की मी अजूनही शिवसेनेसोबत आहे. माझी कुठलीही इतर कुठल्या गटासोबत माझी आत्ता बोलणी झालेली नाहीत किंवा मी कुणाच्याही संपर्कात नाही, असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण त्यांना त्याला हेही विचारलं की तुमची भूमिका काय असणार आहे, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 12 वाजता जी मुख्यमंत्र्यांची बैठक होईल त्या बैठकीनंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील. त्यामुळे 12 वाजताच्या बैठकीकडे ज्या आहे त्या आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ज्ञानदा. अभिजित धन्यवाद या माहितीबद्दल. दादा भुसेंशी एबीपी माझानं संपर्क केला. दादा भुसेंनी स्पष्ट केलं की आपण शिवसेनेसोबत आहोत आणि 12 वाजता वर्षा निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला आपण हजर असू. त्यामुळे दादा भुसे यांच्याशी संपर्क झालेला आहे, ते बैठकीला हजेरी लावतील अशी माहिती मिळते.